नमस्कार मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी नमस्कार मी लहान मुलांची आय स्पेशलिस्ट डॉक्टर चारुता बापे आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना अपील करत आहोत जे गेले सहा महिन्यापासून ऑनलाईन एज्युकेशन घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या दिवाळीत झिरो स्क्रीन टाइम येस दिवाळी साजरी येस 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 झिरो स्क्रीन टाइम ठेवून दिवाळी साजरी करूया पालकांनो कोविड नाईन्टीन मुळे शाळा बंद आहेत म्हणून ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे सर्व स्कूल हा स्क्रीन टाईम एक तास ते तीन तास वयानुसार देतात सोबत मुलं टी व्ही पाहत आहेत मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत आहेत यूट्यूबवर टी पिक्चर बघत आहेत त्यामुळे काही मुलांचा स्क्रीन टाईम चार तासाच्या पुढे गेलेला आहे एक्सेस स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम नक्कीच होतात हो जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यावर खूपच दुष्परिणाम होतात आणि ते आम्ही गेले सहा महिने बघत आहोत डोळ्याचे स्नायू ताणले जातात सतत जवळच्या गोष्टीकडे बघून आणि त्याच्यामुळे डोळे दुखतात डोकं दुखतं अभ्यासातलं लक्ष कमी होतं डोळे सतत जवळच्या गोष्टीवर स्क्रीनवर फोकस्ड असल्यामुळे कोरडे पडतात कारण आपण स्क्रीनकडे बघताना डोळ्याची उघडझाप कमी करतो त्याच्यामुळे डोळे चुरचुरायला लागतात लाल होतात मुलं डोळे मिचकवायला लागतात आणि डोळ्यातून मग पाणी यायला लागतं दुसरं एक होतं की आपण सतत ह्या जवळच्या गोष्टीकडे जेव्हा फोकस करत राहतो तेव्हा ज्यांना मुल मुळात मायनस नंबर असतो म्हणजे दूरचा नंबर असतो त्यांचा नंबर नक्कीच वाढतो आणि गेल्या सहा महिन्यात आम्ही हा नंबर खूप मुलांचा वाढलेला बघितला आहे एक अर्ध्या नंबरनी वर्षभरात नंबर सगळ्यांचाच वाढतो पण आता असा झालं आहे की सहा महिन्यामध्ये एक नंबरनी वाढलेला आहे खूपच नंबर वाढतो आहे याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की स्क्रीनमधून जो ब्लू लाईट येतो निळ्या रंगाचा लाईट येतो त्याच्यामुळे काही वर्षांनी लगेच होणार नाही आहे पण काही महिन्यांनी वर्षांनी नेत्रपटलावर बरेच दुष्परिणाम होतात आणि असं म्हटलं जातं की नेत्रपटलाचे वयोमानाने होणारे जे आजार आहेत ते कदाचित लवकरच्या वयात होऊ शकतील तर दोस्तो मग या दिवाळीत नो टू स्क्रीन आणि अनुभव संपन्न दिवाळी साजरी करा मुलांनो या दिवाळीत आईला फराळ करायला मदत करा, करा। रांगोळी काढायला शिका किल्ले बनवा झेंडूंच्या फुलांच्या माळा बनवा तोरण बनवा दिवाळी ग्रीटिंग बनवा ते पोस्ट करा मित्रांना नवीन गेम डिझाईन करा भरपूर सारे चित्र काढा स्वतःचे स्टोरी बुक बनवा सायन्स प्रोजेक्ट बनवा बाबांच्या फ्रेंडच्या इंटरव्ह्यू घ्या फायरलेस कुकिंग करा जसं सँडविच आहे ना बरंच करता येतं निसर्गात फिरायला जा भरपूर खेळा तुमच्या कझिनला घरी बोलवा किंवा तुम्ही मामाच्या गावाला जा शेतात जा पण हे सर्व करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम वापरा मास्कचा वापर करा आणि महत्वाचं स्क्रीनपासून दूर राहा पालक हो दिवाळीच्या आता एकवीस दिवस सुट्ट्या आहेत आत्तापर्यंत नाईलाजाने आपण मुलांना स्क्रीनसमोर बसवलं पण आता हे एकवीस दिवस आपण मुलांना स्क्रीनपासून पूर्णपणे लांब ठेवायचं आहे इतर गोष्टींमध्ये गुंतवायचं आहे या सुट्टीत डोळ्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मी आपल्याला काही सांगणार आहे डोळ्यासाठी सूर्यप्रकाश हा फार महत्त्वाचा असतो त्यामुळे आता क्लासेसमध्ये वेळ घालवायचा नसल्यामुळे मुलांना बाहेर न्या दिवसातले एक दोन तास त्यांनी सूर्यप्रकाशात घालवले की त्यांच्या डोळ्यांना खूपच नवीन ऊर्जा मिळेल भाज्या आणि फळं हे दोन्ही मुलांनी भरपूर खावीत असं नाही आहे की रोज फक्त गाजराचाच ज्यूस ज्यूस दिला पाहिजे पण कुठल्याही भाज्या ह्याच्यामधून मुलांना भरपूर विटॅमिन्स मिळणार आहेत की ज्यांच्यामुळे त्यांचे डोळे चांगले राहणार आहेत मुलांना जर आधीपासून चष्मा असेल तर सुट्टी असो अगर क्लासेस असो तो चष्मा रेग्युलर वापरला पाहिजे आणि सहा महिन्यातून एकदा डोळ्यांचा चेकअप व्हायला पाहिजे त्यामुळे एवढ्यात जर झाला नसेल तर या सुट्टीत एकदा चेकअप करून घ्या आणि मग एकदा सुट्टी संपल्यानंतर आपल्या हातात नाही आहे आपल्याला पुन्हा ऑनलाईन क्लासेसला बसायचं आहे पण तेव्हा मात्र एक लक्षात ठेवा की कमीत कमी वेळ जेवढ्या वेळ क्लासेस आहेत तेवढाच वेळ स्क्रीन बघा शक्यतो लॅपटॉपवर बघा मोबाईलवर नको टी व्ही बघायचाच असेल तर तो अर्धा तास आणि लांबून बघायचा आहे मोबाईलवर कार्टून्स बघायचे नाही आहेत दोन क्लासेसच्या मधला जो वेळ असतो तेव्हा पुन्हा उरलेला होमवर्क किंवा मोबाईलवर काहीतरी बघणे किंवा टी व्ही समोर जाऊन बसणे हे न करता बाहेर एक चक्कर मारून यायची बाल्कनीत जायचं लांब बघायचं किंवा एक पाच मिनटं डोळे मिटून ठेवायचे आणि मग नव्या जमाने पुढच्या क्लासला येऊन बसायचं स्क्रीनचं जे इल्युमिनेशन असतं त्याचा जो लाईटिंग असतं ते मध्यम असलं पाहिजे खूप कमी नाही खूप जास्त नाही आणि चष्मा जर असेल तर तो घालूनच तो लॅपटॉप बघितला पाहिजे ही एवढी काळजी आपण जर घेतली तर एक पुढचे सहा महिनेही असे छान निघून जातील आणि पुढच्या जूनपासून आपल्याला शाळेला जाता येईल अशी ईश्वराकडे प्रार्थना आहे जसं आपल्या शरीराला झोपेची आवश्यकता असते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ऍक्टिव्ह आपण ऍक्टिवली काम करतो तसंच सहा महिने स्क्रीन टाईम वाढलेला आहे तुमचा म्हणून पुढचे वीस पंचवीस दिवस या दिवाळीच्या सुट्टीत डोळ्यांना आराम द्या कारण कदाचित सेकंड टर्म सुद्धा ऑनलाईन एज्युकेशन द्यावी लागेल ज्या शाळांनी क्वालिटी ऑनलाईन एज्युकेशन दिले त्या शाळेतील खरंच सर्व टीचर्सला पुढ पूर्च त्यांनी पुढच्या शिक्षणाची एक चांगली सोय केली त्यांनी शैक्षणिक नुकसान मुलांचं होऊ दिलं नाहीत त्यांचे मनापासून आभार फक्त आता नम्र विनंती आहे तुमच्या विद्यार्थ्यांना आव्हान करा पुढील वीस दिवस स्क्रीन पाहू नका मग या टी व्हीसुद्धा पाहायचा नाही आहे हे त्यांना समजवून सांगा तर मग या दिवाळीत स्क्रीन टाईम कमी करूया स्क्रीनला दूर ठेवूया दिवाळी साजरी करूया आणि डोळ्याची काळजी घेऊया नक्कीच धन्यवाद